कसबा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे पुणे लोकसभा पोटनिवडणूक जीची घोषणा अजून झालेली नाही पण घोषणा लवकरच होईल याच कारण काय आहे कसब्यात जे निकाल लागले त्यानंतर भाजपा जशी बॅकफूटवर आहे आणि येणाऱ्या या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कशी तयारी करेल भाजप याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आणि याचं मुख्य कारण म्हणजे भाजप याची तयारी कशी करेल आणि त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये कोण दावेदार राहतील या उमेदवारीचे याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काँग्रेसचं जर म्हटलं तर पुणे लोकसभा आतापर्यंत सतरा जर झालेल्या आहेत त्यातील दहा वेळा काँग्रेसचं इथे वर्चस्व राहिलेलं आहे तीन वेळा भाजप आणि अन्य काही पक्ष त्यांनी सुद्धा पुणे लोकसभा निवडणूक जिंकलेली आहे पण यावेळेस उमेदवार कोण राहतील याकडेच सर्वांचं लक्ष आहे आणि याच्यासाठीच आपण बातचीत करणार आहोत ज्ञानेश्वर बिजले सरांशी त्यांना काय म्हणायचं आहे कारण त्यांची पुणे लोकसभा आणि पुणे शहरावरती चांगली पकड आहे आपण यांच्याशी पहिलेसुद्धा बातचीत केलेली आहे कसबा विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये आपल्याला बिजलेसरांनी भरपूर माहिती दिलेली आहे यावेळेस या पुणे लोकसभाची जी पोटनिवडणूक होईल त्यामध्ये कशी तयारी राहील कोण उमेदवार राहील याच्याबद्दल बिजलेसरांशी आपण बातचीत करूया सर तुम्हाला काय वाटतंय एकीकडे भाजप कोण उमेदवार राहील त्याचं लक्ष आहे तसंच महाविकास आघाडीकडे तीन दावेदार होऊ शकतात तुम्हाला काय वाटते कशी राहील ही पोटनिवडणूक कजबापेठ आपण निवडणुकीचं विश्लेषण त्यावेळी पाहिलं होतं भाजपचा बालेकिल्ल्याच्या त्यावेळी ठिकऱ्या ठिकऱ्या उघडा त्याच परिस्थितीत गेल्या दोन निवडणुका बघितल्या तर पुणे लोकसभेतनं भाजपनं दोन्ही वेळा सव्वा तीन लाखाच्या मताधिक्यानं विजय मिळवला त्यामुळे तो बाले किल्ला आहे असा भ्रम आहे किंवा त्या पद्धतीनं भाजपची बोलणी चालू आहे पण भाजपकडे यंदा लोकसभेसाठी अत्यंत तगडा उमेदवार हा नाही चार पाच जण इच्छुक आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी हे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांनी जसं कसब्यात विजय संपादन केला त्याच पद्धतीनं ते पुण्यामध्ये भाजपला आणखी एक धक्का देऊ शकताल का शकतील का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आपण जर विचार केला की महाविकास आघाडी तीन पक्ष आणि काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट तर तुम्हाला काय वाटते जसं काँग्रेसचं हे पहिलेपासून इथं त्यांनी लोकसभा जिंकलेल्या आहेत आणि म्हणून पारंपरिक त्यांचा हकदार आहे काँग्रेसलाच उमेदवारी मिळाली पाहिजे असं काँग्रेसचे लोक म्हणतात पण काँग्रेसमध्ये सुद्धा अरविंद शिंदे आहेत आणि मोहन जोशी आहेत मोहन जोशींचा पण दावा आहे की त्यांनी अशा वेळेस काँग्रेसला साथ दिली ज्यावेळेस कोणीच इथे उभं राहायला तयार नव्हतं पण त्या दोन्ही वेळेस त्यांना कुठे ना कुठे पराभवाचा सा सा सामना करावा लागला पण यावेळेस चित्र काहीतरी वेगळं आहे महाविकास आघाडी एकसोबत असल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकतो का आणि मग मोहन जोशी किंवा अरविंद शिंदे या दोघांमधनं तुम्हाला काय वाटते कोण योग्य उमेदवार राहू शकतो दोन मुद्दे आहेत की काँग्रेस का राष्ट्रवादी तर पुणे जिल्ह्यामध्ये साडेतीन लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यात पुणे शहर सोडलं तर अन्य तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतात त्यामुळे पुण्यातली जागा ही काँग्रेसला यापूर्वी राष्ट्रवादीने सोडली होती यंदा दुसऱ्यांदा शिवसेना हा त्यांच्यात घटक पक्ष आलाय आता पुणे लोकसभेमध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या तीन ठिकाणी गेल्यावेळी अतिशय तुल्यवल लढत काँग्रेसने दिली आहे त्यामुळे नॅचरली काँग्रेसचा या मतदारसंघावर जास्त अधिकार राहील आणि राष्ट्रवादी तो मान्य करेल असं वाटतंय त्यामुळे काँग्रेसमध्ये आता दोघं तिघे इच्छुक आहेत पहिलं मोहन जोशींचं नाव आहे ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लढले होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी लढत दिली होती गेल्यावेळी त्यांचा संवादिनला लाखांनी पराभव झाला असला तरी देखील एक संपूर्ण मतदारसंघातला ओळखीचा चेहरा म्हणून ते स्वतः परत एकदा इच्छुक आहेत अरविंद शिंदे यांच्या बाबतीत शहराध्यक्ष आहेत नगरसेवक वीस वर्ष होते त्यामुळे ते दे देखील इच्छुक आहेत आणि चर्चेमध्ये सध्या रवींद्र धंगेकरांनीच लढावं असं एक वातावरण कार्यकर्त्यातनं चालू झालंय धंगेकर स्वतः कितपत इच्छुक आहे ते पाहावं लागेल पण तरी देखील मोहन जोशींचं नाव सध्या तरी या तिघांमध्ये आघाडीवर असल्याचं चर्चेतनं दिसून एसीपीनी पण दावा केलेला आहे प्रशांत दादा जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की जसं साडेतीन लोकसभा पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर त्यातील तीन ऑलरेडी एन सी पी कडे आहेत आणि आता जे काँग्रेसकडे आहे सीट जी की पुणे लोकसभा आहे त्यावर सुद्धा एन सी पी आपला दावा आपला हक्क जमवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला वाटते का की महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यासाठी असं होईल का आणि जर असा हट्ट एन सी पीनी केला तर महाविकास आघाडीमध्ये कुठे ना कुठं जे नाराजगी आहे ती अजून जास्त वाढवेल का प्रशांत जगताप हे मुख्यत्वे हडपसर मतदारसंघातले येतात अगदी थोडासा भाग त्यांचा कॅल्टन येतो प्रशांत जगतापांचं सगळं कार्यक्षेत्र हे मुख्यत्वे हडपसर भागातलं आहे राष्ट्रवादी इतकं आग्रही राहील असं मला वाटत नाही एखाद्या प्रशांत जगतापांनी जशी मागणी केली तशी ती मागणी करतील कारण ही एक वर्षासाठी म्हणजे सहा सात महिन्यासाठी खासदारकी मिळत असताना या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मतभेद करायला राष्ट्रवादीचे नेतेही फारसे तयार होणार नाहीत यामुळे मला वाटतं की काँग्रेसकडेच ही जागा राहील राष्ट्रवादींनी आत्ता जरी मागणी केली असली तरी देखील ही पोटनिवडणूक आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने पूर्वी जसं ठरलेलं आहे त्यानुसार ती काँग्रेसला सुटेल असं मला वाटतं त्यासाठी राष्ट्रवादी आत्ता तरी फारशी आग्रही राहील असं मला वाटत नाही आता आपण बातचीत करूया भाजपाकडे कोण उमेदवार राहील किंवा त्यांचा उमेदवार हा सरप्रायझिंग राहील का की जो सगळ्यांना आश्चर्यचकित करू शकतो भारतीय जनता पक्षाकडं एक नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली आहे कारण गिरीश बापट सारखं पाच वेळा आमदार एकदा खासदार असं गेले तीस वर्ष पुण्यावर राज्य करत होते पक्षामध्ये तर त्यांचं नुकतं निधन झालंय त्यांच्या जागी आ, आता आपल्याला पोटनिवडणूक मधून उमेदवार नवीन निवडावं लागेल भारतीय जनता पक्षामध्ये शहराध्यक्ष जगदीश मुळीक माजी महापौर मुरलीधर मोहोळ आमदार सिद्धार्थ शिरोळे तसंच बापट कुटुंबियांपैकी स्वर्धा बापट या चार नावांबद्दल आता सर्व्हे चालू झालेला आहे त्यामुळे आता भाजप त्या, त्या सर्व्हेच्या माध्यमातून त्यांचा उमेदवार निवडण्याची शक्यता आहे किंवा तो जो सर्व्हे आहे भाजपमध्ये आता सध्या सर्व्हेला महत्त्व आलं आहे पण त्या सर्व्हेच्या निकालाचं जो उमेदवार निवडला होता त्याचं कसबा पेठेत काय झालं हे आपल्या डोळ्यासमोरचं चित्र आहे त्यामुळे भाजप आता विविध अँगलने या, या उमेदवार निवडीकडे लक्ष देईल कारण आत्ता जर भाजप जर पुण्यामध्ये सव्वा तीन लाखांना निवडून गेल्या आलेला आत्ता पराभूत झाला तर तो महा विकास आघाडीच्या दृष्टीनं महाराष्ट्रात एक मोठा बुस्ट मिळव शक्यता आहे यामुळे भाजप उमेदवार निवडताना अतिशय सावध पवित्र घेईल असं मला वाटतं सरप्राईझिंग कॅन्डिडेट उमेदवार असू शकतो असं जे एक वारं आहे कोणीतरी मोठा व्यक्ती इथे येऊन लढू शकतो का भाजपाकडून मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चे म्हणायचा प्रयत्न करत शकतो त्यांचं नाव, चर्च... नाव चर्चेत होतं पण स्वतः फडणवीस यांनीही त्याला नकार दिलाय आ, दुसरी गोष्ट असे की विधानसभा निवडणुकी आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढायची असल्यामुळे भाजप आता फडणवीसांना पोटनिवडणुकीच्या माध्यमातून लोकांपुढे आणेल असं वाटत नाही फडणवीस यांनी स्वतःही पुण्यात लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं यापूर्वी पुण्यामध्ये जाहीर केलं होतं त्यामुळे सध्या तरी सरप्राईझिंग असं काही असेल असं मला वाटत नाही पुण्यातल्याच त्यांचे जे तीन चार नेते आहेत त्यापैकी एकाल ते निवडतील या चौघामध्ये समजा बापटांच्या घरीच उमेदवारी द्यायची ठरली तर त्यांचा मुलगा गौरव किंवा सून स्वर्धा या दोघांपैकी एकाला एक उमेदवारी मिळू शकेल हा एक बापटांच्या घराचा झाला आणि अन्य भागात झालं तर गेल्या पाच वर्षात अडीच तीन वर्ष पुण्याचे महापौर राहिलेले मुरलीधर मोहळ आहेत तर आणि सरप्रायझिंगली म्हटलं तर आ, गेले तीन वर्ष संघटनेत अतिशय बळकटपणे संघटना बळकट करण्यासाठी काम करणारे जगदीश मुळी यांचंही नाव येऊ शकतं कारण मुळी हे सुद्धा वडगाव शेरीसारख्या भागातनं ते निवडून आले होते त्यामुळे त्या तो जो महाविकास आघाडी तिथं आघाडी घेईल अशा भागातले जर मुळी यांना निवडलं तर भाजपच्या दृष्टीनं निवडून येण्याच्या दृष्टीने ते असे ते वेगळी चाल ठरेल असं चित्र आहे त्यामुळं मुळीकना संधी मिळते का ह्या वादामध्येच ऐन वेळे नगर भागात सिद्धार्थ त्यांचे वडील दोन हजार चौदाला खासदार होते त्यांचं नाव पुढे हे आता बघणं औत्सुक्याचं ठरणार पुणे लोकसभा जवळपास एकोणीस लाख प्लस असे मतदार आहे सहा विधानसभा यामध्ये आहे आणि म्हणूनच जे सध्या चर्चा होत आहे की ही जी पोटनिवडणूक आहे लोकसभेची जी की अजून ज्याची घोषणा व्हायची आहे ही फारच चुरेशी राहील आणि भाजपाकडे भाजपासाठी ही अॅसिड टेस्ट आहे कारण कसबा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स उंचावला आहे परत एकदा ते जिंकण्याचे वेध किंवा तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण असं म्हणत आहे महाविकास आघाडीचा नेता जो इच्छुक उमेदवार आहे की त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणजे जो अॅडव्हान्टेज आहे तो त्याला मिळेल आणि तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे यावेळेस जर परत एकदा महाविकास आघाडीनी बाजी मारील शक्यता तशी वर्तवली जात आहे सरप्राइजिंग कॅन्डिडेट भाजपचा कोण आहे याच्यावर सुद्धा ते ठरेल तर अशी ही इंटरेस्टिंग निवडणूक परत एकदा पुणे लोकसभेची म्हणजे पुणे शहरात होईल होत आहे असं आपण म्हणू आणि मग तेव्हा काय होईल त्या बातम्या आपण मुंबई तक वरती जरूर आपल्या प्रेक्षकांसाठी आणू त्या आपण जरूर पहा आणि मुंबई तक हे चॅनल सुद्धा करा कॅमेरा हरणेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक